साउंड ओके सांगा मला। हा साउंड ओके आहे सौरव? सौरव साउंड ओके आहे बघा। साउंड ओके आहे का? आहे ना, चल। बघा WCD PWD WRD ह्या सगळ्या एक्झामसाठी थोडंसं एक आपण PYQs म्हणा किंवा थोडी स्ट्रॅटेजी आपण डिस्कस करत होतो। कालचा पण मी परत रिपीट करतो, काल आपण काय डिस्कस केलेलं आहे, कालच्या लेक्चरमध्ये आपलं काय ठरलेलं आहे ते पहिल्यांदा मी सांगतो तुम्हाला की तुम्हाला तुमच्या टेक्निकलच्या याच्यासाठी सिलेबससाठी आपल्याला मी सांगण्याच्या अगोदर तुमच्यापैकीच कोणीतरी सांगितलं होतं की सर असा फॉर्म्युला ठेवूयात आपण 80-20। मी पण त्याच्याशी सहमत आहे। 80-80चा फॉर्म्युला हा आपला व्होकॅबचा असेल आणि 20चाच फॉर्म्युला आपला ग्रामरचा असेल। 20चाच फॉर्म्युला आपला ग्रामरचा असेल। 80-20चा फॉर्म्युला आपण असं म्हणूयात की आपण 80-20 आपण करूयात। मला पण आवडलं ते, ऍक्च्युली माझ्या पण मनात नव्हतं पण कोणीतरी काल कमेंट केली होती, मला आठवत नाही तर कोणी केली होती, पण 80-20 फॉर्म्युला ठेवत आपण तर चांगला फॉर्म्युला आहे 80-20। थोडस काही टीचरसाठी सांगणं थोडस विचित्र आहे पण रियालिटी आहे की तुम्हाला मॅक्झिमम फोकस वक्यावरती करावं लागणार आहे। थोडस दुसरी गोष्ट, आणखी दुसरी गोष्ट की आता मग ग्रामर मध्ये पण क्वेश्चन कसे दाखवतो तुम्हाला बघा, मी आज थोडेसे ग्रामरचे पण क्वेश्चन दाखवणार आहे। थोडेसे आपण वक्यापचं मेन जे आहे ते वक्याप काल आपण इतकं वक्यावरती फोकस करा, आज नेमकं वक्याप कसं इम्प्रूव्ह करायचं, वक्यामध्ये सॉरी कोणकोणते टॉपिक्स आपल्याला एक्सपेक्टेड आहे, त्या टॉपिक्सला आपल्याला कसं टॅकल करायचं ते पण आपण एकदा बघणार आहोत। ठीक आहे, तर बघा पहिल्यांदा थोडासा जे ग्रामरचे क्वेश्चन्स आहेत, ग्रामरचे क्वेश्चनमध्ये खूप जास्त चिरफाड केलेली आहे टॉपिकची। जसं याचा आन्सर काय सांगा बरं तुम्ही, हा म्हाडा CE शिफ्ट 1चा क्वेश्चन होता, म्हाडा CE शिफ्ट 1चा क्वेश्चन आहे। तर थोडासा याचा आन्सर काय कोणी सांगेल का मला, थोडासा मला याचा आन्सर काय सांगेल कोण मला पटकन जायचं? हॅविंग डायडस लव्हिंग अँड ट्रस्टिंग फॅमिली रिलेशनशिप इज इम्पॉर्टंट। द कैलास पाटील, अश्विनीताई, ड्रीम सायन्स, सुभांगीताई, रोहिणीताई, तृप्तीताई, सगळ्यांचं द आहे। नाही नाही, तुम्ही जे अ करायले अ म्हणजे हा सॉरी 1 2 3 म्हणजे अ, काहीचं अ पण आहे, काहीचं अ पण आहे। चला डॉन पण आले, आता डॉनचा आन्सर 1 द। बघा ऍक्च्युलीचा आन्सर जे आहे ना, हॅव्हिंग अ लव्हिंग अँड ट्रस्टिंग फॅमिली रिलेशनशिप इज इम्पॉर्टंट हे आहे। मला कोणी सांगेल का आता हॅव्हिंग अ लव्हिंग अँड ट्रस्टिंग फॅमिली रिलेशनशिप याच्यामध्ये इतकं तर शुअर आहे की नाऊन रिलेशनशिप आहे, नाऊन कोणतं आहे, रिलेशनशिप आहे, आणि रिलेशनशिप जो आहे हा अबस्ट्रॅक्ट नाऊन आहे। आणि आपण शिकलेलो आहे की अबस्ट्रॅक्ट नाऊनच्या अगोदर आर्टिकल अ आणि आय येत नाही, अबस्ट्रॅक्ट नाऊनच्या अगोदर ना आर्टिकल अ येतो ना आर्टिकल आय येतो, अबस्ट्रॅक्ट नाऊनच्या नाऊनच्या अगोदर आर्टिकल अ पण येत नाही आर्टिकल आय पण येत नाही, तरी इथं अ आलेलं आहे, तरी इथं अ आलेलं आहे। बघा कन्सेप्ट अशी आहे की कन्सेप्ट अशी आहे हॅव्हिंग अ लव्हिंग अँड ट्रस्टिंग फॅमिली रिलेशनशिप इज इम्पॉर्टंट। ठीक आहे, ऍक्च्युली इथं सगळ्यात महत्वाचं आहे की काय इम्पॉर्टंट आहे, एक रिलेशनशिप इम्पॉर्टंट आहे, एकाचा सेन्स आहे। मी जेव्हा ग्रामर जेव्हा पाहणार आहे बघणार आहे
इथं एकाचा सेन्स आहे. एकाचा सेन्स असताना आर्टिकल अ किंवा अँड वापरावा लागतो. अ किंवा अँड आणि लव्हिंगच्या अगोदर आहे म्हणून आर्टिकल अ आले. एकाच्या सेन्स वरती गेलं. मग सर मला सांगायचा मुद्दा काय की एकदम 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 काय होतं आपण की डिटेल मधली कन्सेप्ट आहे. त्या कन्सेप्ट क्वेश्चन गेला. एक तर ग्रामर आहे कमी आणि त्याच्यामध्ये असे डिटेल मधल्या चॅप्टर होती डिटेल मधल्या कन्सेप्ट होती. हा बघा हा झाल्यानंतर दुसरा क्वेश्चन बघा. हा क्वेश्चन याचा आन्सर काय सांगा बरं. हा WRD चा क्लस्टर पेपर 1 येतो. पेपर CIP 3 आहे. 9 ऑगस्ट 2022 चा 9th ऑगस्ट 2022 चा क्वेश्चन हा WRD क्लस्टरचा. WRD क्लस्टर पेपर. वी गेव अप द प्रोजेक्ट बिकॉज वी हॅड टायडस होप ऑफ इट सक्सेस लिटल अ फ्यू अ लिटल. WRD चा क्वेश्चन हा. We gave up the project because we had died as hope of its success. Gave up याचा मीनिंग असतो सोडून देणं. Gave up याचा मीनिंग काय सोडून देणं. We gave up. Give up म्हणजे सोडून देणं. मला सांगा तुम्ही प्रोजेक्ट कधी सोडून देला असता. तुम्ही प्रोजेक्ट कधी सोडून देणार. आपण प्रोजेक्ट कधी सोडून देणार. जर आपल्याला असं वाटतं की सक्सेस खूप जास्त मिळणार आहे तेव्हा आपण प्रोजेक्ट सोडून देणार का. नाही. तेव्हा प्रोजेक्ट सोडून देणार नाही आपल्याला. जेव्हा जेव्हा आपल्याला कमी होप असेल तर तुम्हाला याच्यामध्ये ही डिफरन्स माहिती पाहिजे. फ्यू अ फ्यू लिटल अ लिटल लिटल अ लिटल द लिटल लिटल अ लिटल द लिटल फ्यू अ फ्यू द फ्यू याच्यामधला डिफरन्स माहिती पाहिजे आपल्याला. फ्यू आणि लिटल हे दोन्ही निगेटिव्ह आहेत. अ लिटल आणि अ लिटल आणि अ फ्यू हे दोन्ही पॉझिटिव्ह आहे. लिटल फ्यू आणि लिटल दोन्ही निगेटिव्ह आहे. अ फ्यू आणि अ लिटल दोन्ही पॉझिटिव्ह आहे. द फ्यू आणि द लिटल हे फिक्स असतं. तर बघा इथं आता बघा. हा आता बघा कोणतरी फ्यू आन्सर टाकलं. सौरभनं आन्सर फ्यू टाकलं. याच्यामध्ये हे पण माहिती पाहिजे आपल्याला की फ्यू अ फ्यू द फ्यू जे आहेत ना फ्यू अ फ्यू द फ्यू यांच्या नंतरचं नाव काउंटेबल असतं. जसं की फ्यू बॉईज अ फ्यू बॉईज द फ्यू बॉईज लिटल अ लिटल आणि द लिटल यांच्या नंतरचा जो नाऊन आहे ना हा अनकाउंटेबल असतो. जसं की लिटल राईस अ लिटल राईस किंवा द लिटल राईस. बघा लिटल राईस अ लिटल राईस किंवा द लिटल राईस फ्यू बॉईज अ फ्यू बॉईज द फ्यू बॉईज. समोर होप आहे. होप होप हा अबस्ट्रॅक्ट नाऊन आहे आणि सगळ्याचे सगळे अबस्ट्रॅक्ट नाऊन हे अनकाउंटेबल असतात आणि ते सिंग्युलर असतात. सिंग्युलर आहे आणि तो अनकाउंटेबल नाऊन आहे. आणि सिंग्युलर अनकाउंटेबल नाऊनच्या अगोदर आपण फ्यूचा वापर करू शकत नाही कारण फ्यू अ फ्यू द फ्यू यांचा वापर काउंटेबल आणि प्लुरल नाऊनच्या सोबत केला जातो. काउंटेबल आणि प्लुरल नाऊन यांच्या सोबत केला जातो. त्यामुळे इथं फ्यूचा काही संबंध नाही. ना फ्यू येणार आहे ना अ फ्यू येणार आहे. आता बघा अ लिटल आणि लिटल याच्यामध्ये लिटल हा निगेटिव्ह असतो अ लिटल हा पॉझिटिव्ह असतो. आणि इथं आपल्याला इथं सांगितलेलं आहे की आपण प्रोजेक्ट सोडून दिलेला आहे. मग प्रोजेक्ट सोडून दिलेला आहे कशामुळे सोडून दिला असेल. आपण आपल्याला सक्सेसची होप कमी असेल का जास्त असेल. ऑब्व्हियसली कमी असेल तर त्यामुळे इथं काय व्हायचा लिटल होप. लिटल होप निगेटिव्ह असेल. वी गेव अप द प्रोजेक्ट बिकॉज वी हॅड लिटल होप ऑफ इट सक्सेस. त्याच्या सक्सेसची आपल्याला होपच नव्हती. निगेटिव्ह सेन्स पाहिजे. बघा म्हणजे ग्रामरचा क्वेश्चन आहे इथं. परत त्यात 3-4 कन्सेप्ट मिक्स आहे. परत त्या ठिकाणी लॉजिक आहे. आणि याच कारणामुळं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ग्रामरला दुर्लक्षित करा. तुमचे टीचर तुम्ही ज्याही ठिकाणी क्लास करणार आहात तुमचे टीचर जेवढे ग्रामरचे कन्सेप्ट सांगतील तेवढ्याच ग्रामरचे कन्सेप्ट करा. 12 जास्त भानगडीत पडू नका. बिलकुल नका पडू. प्लीज माझं ऐका तेवढं ठीक आहे. हा जितकं काय करायचं होक्यावरती करा. आणि तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे. तुम्ही काल जी इमेज मी दाखवली तुम्हाला त्यातल्या प्रत्येक पेपरला पहा तुम्हाला एक रिडिंग कॉम्प्रिहेन्शन होता पॅसेज होता. आठवतं का बघा मी काल एक चार्ट दिला तुम्हाला क्वेश्चनचा. म्हणजे कोणता चॅप्टर कोणत्या कोणता चॅप्टर कोणत्या एक्झामला किती क्वेश्चन साठी आला होता त्यात एक मी तुम्हाला चार्ट दाखवला होता. त्याच्यामध्ये आपल्याला रिडिंग कॉम्प्रिहेन्शन होता. आठवतं पॅसेज होता. हॅलो आठवतं का रे बाबा हो. पल्लवीताई श्रीराम लीलाताई अश्विनीताई सौरभ संकेत. अरे आठवतं का. बरोबर आहे. तर तुम्हाला दुसरं एक जसं मी तुम्हाला सांगितलं की ग्रामरला फोकस करायचं नाही त्याच्या सोबत सोबत एक गोष्ट आणखीन आपल्याला लक्षात ठेवायची. स्ट्रॅटेजिकली रिडिंग कॉम्प्रिहेन्शनला पॅसेजला स्किप करायचं नाही. स्किप करायचं नाही म्हणतो मी. नाही स्किप नाही करायचं. यू हॅव टू अटेम्प्ट इट.
आपल्याला तो अटेम्प्ट करायचाच आहे. रिडिंग कॉम्प्रिहेन्शन अटेम्प्ट करायचाच आहे. रिडिंग कॉम्प्रिहेन्शन स्ट्रॅटेजिकली मला अटेम्प्ट करायचा आहे. रिडिंग कॉम्प्रिहेन्शन मला स्ट्रॅटेजिकली का अटेम्प्ट करायचा, त्याचा पहिला मोठा प्रश्न. वी आर इंजिनियर्स, आपण इंजिनियर्स आहोत. आपली रिडिंग तेवढी आहे की आपल्याला कळतं, वाचलेलं कळतं. रिडिंग कॉम्प्रिहेन्शन स्किप करू नका, कारण रिडिंग कॉम्प्रिहेन्शनचे आन्सर त्याच पॅसेजमध्ये असतात. रिडिंग कॉम्प्रिहेन्शनचे आन्सर तुमच्या समोरच आहे. मी याची स्ट्रॅटेजी सांगेल तुम्हाला. जेव्हा शिकवणार आहे तेव्हा रिडिंग कॉम्प्रिहेन्शन कोणकोणत्या टाईपचे असतात, त्याला कसं टॅकल करायचं ते बघणार आहे आपण. पण स्ट्रॅटेजिकली आपल्याला रिडिंग कॉम्प्रिहेन्शन स्किप करायचा नाही. रिडिंग कॉम्प्रिहेन्शन सॉल्व्ह करायचा आपल्याला 100% करायचा. तृप्तीताई मी काल पण सांगितलं, पॅटर्नचा फिक्स नाही आहे, पण 7 ते 10 रेंजमध्ये येऊ शकतो. 7 to 10 रेंजमध्ये येऊ शकतो. डब्ल्यू सी डीला 7 to 10 आसपास येऊ शकतो. त्याच्यामध्ये पॅसेज जर तुम्हाला आला तर एक्सपेक्टेड आहे तुम्हाला 3 to 5 मार्क्सला पॅसेज येईल. 3 to 5 मार्क्सला पॅसेज येईल. तुम्ही सगळ्या टेक्निकल एक्झामला असं कन्सिडर करा. तुम्ही समजा मी असं पकडतो 100% इंग्लिश आलं, तर त्यापैकी तुम्ही असं शुअर पकडा 3 घटक असणार आहे. त्यामध्ये एक सेक्शन तुमचा ग्रामरचा असेल, दुसरा तुमचा व्होकॅबचा असेल, आणि तिसरा तुमचा रिडिंग कॉम्प्रिहेन्शनचा. तर याच्यापैकी जो थर्ड आपला जो पार्ट आहे रिडिंग कॉम्प्रिहेन्शन, माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला ॲज अ टीचर म्हणून स्वरा, तुमचा भाऊ म्हणून सांगतो, या रिडिंग कॉम्प्रिहेन्शनला कधीच निग्लेक्ट करू नका. रिडिंग कॉम्प्रिहेन्शन खूप मार्क देऊन जाईल तुम्हाला. रिडिंग कॉम्प्रिहेन्शन खूप सोपे असतात. तुम्ही जर सॉल्व्ह केले असतात TCS, IBPS, TCS ला आलेले रिडिंग कॉम्प्रिहेन्शन तुम्ही बघितले ना, तर टेक्निकल एक्झामला आलेले सगळे रिडिंग कॉम्प्रिहेन्शन तुम्ही ITI घ्या, तुम्ही म्हाडाचा घ्या, तुम्ही इतर कुठलेही पेपर घ्या, झालेले सगळ्या पेपरला बघा, तुम्हाला रिडिंग कॉम्प्रिहेन्शन इजी होते. तुमच्यापैकी जर कोणी पेपर दिला असेल, कोणी भूमी अभिलेखचा असेल, कोणी ITI असेल, कोणी म्हाडा असेल, तर ITI आणि म्हाडाचे पेपर तसं बाहेर पण आलेले. तुम्ही बघा त्यामधले रिडिंग कॉम्प्रिहेन्शन सॉल्व्ह करून. रिडिंग कॉम्प्रिहेन्शन सोपे आहे. तर माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला की रिडिंग कॉम्प्रिहेन्शनला स्किप करायचं नाही. रिडिंग कॉम्प्रिहेन्शन सॉल्व्ह करायचा 100% सॉल्व्ह करायचा. काही वेळ लागतो तुम्हाला. तुमच्यापैकी जर कोणी एक्झाम दिली असेल त्यांना माहिती आहे की रिडिंग कॉम्प्रिहेन्शन सॉल्व्ह केलेला आहे, आउट ऑफ मार्क घेतलेला. आउट ऑफ मार्क मिळते रिडिंग कॉम्प्रिहेन्शनला. शुअर आहात तुम्ही, समोर तुमचा पॅसेज आहे, सगळे उत्तर तिथं दडलेले आहेत. त्यामुळे दुसरी जी स्ट्रॅटेजी आपली, ती दुसरी स्ट्रॅटेजी ही आहे की मला रिडिंग कॉम्प्रिहेन्शन स्किप करायचा नाही. मी रिडिंग कॉम्प्रिहेन्शन स्किप करा कोणाला म्हणतो माहितीये का, ज्याचं रिडिंग खूपच वीक आहे. बट वी आर इंजिनियर्स, आपण इंग्लिशवर खेळलेलो आहे आतापर्यंत. इंग्लिशवर आपण केलंय आपण, तर त्यामुळं इंग्लिश आपल्यासाठी नवीन नाहीये. तुम्ही स्वतःला इतकं अंडर एस्टिमेट नका करू. तर आपल्याला इथं आपल्याला हा रिडिंग कॉम्प्रिहेन्शन स्किप करायचा नाहीये, हा आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. हा दुसरा एक स्ट्रॅटेजिकल पार्ट आपल्याला समजून घ्यायचा आहे. तिसरं, तुम्हाला याच्यामध्ये नवीन काही क्वेश्चन ऍड झालेले, जसं की पॅराजम्बल आहे, सेंटेन्स रिअरेंज म्हणतो आपण, तो पार्ट पण तुम्हाला स्किप करायचा नाही. मी तुम्हाला फ्रीडम देतो, काय तुम्हाला स्किप करायचं ना, ग्रामरचं स्किप करा. पण रिडिंग बेस्ड जितके क्वेश्चन आहेत तुमचे, ते निग्लेक्ट करू नका. रिडिंग बेस्डला तुम्हाला आता हॅबिच्युअल बनावं लागणार आहे. ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन आहे त्याला हॅबिच्युअल बनावं लागणार आहे. आणि तुम्ही इंजिनियर्स आहात, तुमचे पेपर सेट करणारे मी मोस्ट ऑफ द इंजिनियर्स आहेत, आणि इंजिनियरची थिंकिंग वेगळी असते. तुम्ही बाकी लोकांसोबत कम्पेअर नका करू. बाकी लोकांची स्ट्रॅटेजी वेगळी आहे. बाकी एक्झामला आर्ट्सवाले, कॉमर्सवाले, सायन्सवाले सगळे मिक्स असतात, तिथं वेगळी आहे. क्लोज टेस्ट पण येते. मला काल परवाच कोणतं सांगितलं तुमच्यापैकीच की भूमी अभिलेखला क्लोज टेस्ट पण आली होती. क्लोज टेस्ट पण आपण डिस्कस करणार आहे. क्लोज टेस्ट पण हा आपला व्होकॅब बेस किंवा ॲप्लिकेशन बेसच पार्ट आहे. तर याच्यामुळं आपल्याला तिसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे सगळ्यात महत्वाचं, जो पॅराजम्बलचा पार्ट आहे त्यालाही मला स्किप करायचं नाही. मला टॅकल करायचं, त्याला मला पॅराजम्बल का टॅकल करायचं, मला रिडिंग कॉम्प्रिहेन्शन का टॅकल करायचं, साधा आणि सरळ प्रश्न आहे. याच्यासाठी तुमचा फक्त अप्रोच महत्वाचा आहे. तुम्हाला कोणते नियम माहिती असण्याची गरज नाही, तुम्हाला कुठल्या ट्रिक्स माहिती असण्याची गरज नाही, तुम्हाला कुठल्याही कन्सेप्ट माहिती असण्याची गरज नाही. ठीक आहे, बरोबर आहे, करेक्ट. म्हणजे माझं सेशन केलं म्हणून नाही, तृप्तीताई तुम्ही माझं सेशन केलं म्हणून म्हणत नाही मी तुम्हाला. तुम्ही पॅराजम्बला टॉपिक आपला स्किप करायचाच नाहीये. मी शिकवतो म्हणून नाहीये, मी काही फार मोठा माणूस नाही. ठीक आहे, तर बघा बाकी तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगतो जनरल आपल्याला. तर स्ट्रॅटेजिकली आपला पॅराजम्बल पण आपला स्किप करायचा नाहीये, आपला रिडिंग कॉम्प्रिहेन्शन स्किप करायचं नाही. जितकं काही स्किप करायचं ते ग्रामर करा, जितकं काही निग्लेक्ट करायचं ते ग्रामर करा. ग्रामरला तुम्ही निग्लेक्ट करू शकता, माझ्या साईड तुम्हाला पूर्ण फ्रीडम आहे. जितकं ग्रामर निग्लेक्ट करा तितकं करा. बट तुम्हाला इथं रिडिंग कॉम्प्रिहेन्शन स्किप करायचं नाही, आपल्याला पॅराजम्बलला भी स्किप करायचं नाही. पॅराजम्बल भी सोपे सोपे आलेले भरपूर. मी तुम्हाला रॅन्डमली घेतले की जसं बघा हा क्वेश्चन आहे, असे तुम्हाला पॅराजम्बल येऊन गेलेले. बघा हा WRT चा क्वेश्चन आहे, क्लस्टर पेपर शिफ्ट 1 चा आहे.
12 ऑगस्ट 2022 मी यातलेच घेतलेले, रॅन्डमली घेतले, एक दोन इजी पण घेतले मी आणि काही डिफिकल्ट पण घेतले. सॉल्व होईल तुमचे एकदम सोपे सोपे. बघा काय काय आन्सर असले सर सांगा. काय येईल तुमचं आन्सर काय? आन्सर काय आलं तुमच्या एक्झामचं क्वेश्चन? बरं का तुमच्या एक्झामचा क्वेश्चन आहे. एकूण पण नाही घेतलेला, तुमच्या एक्झामचा क्वेश्चन आहे. कोणाचं थ्री आलं, कोणाचं टू आलंय, कोणाचं थ्री, कोणाचं टू. थ्री आहे, टू, थ्री टू चालू आहे. थ्री आणि टू, थ्री आणि टू. ज्यांनी आन्सर थ्री घेतलं, ज्यांनी आन्सर थ्री घेतलं थोडस मला हसू याच्या मला. ज्यांनी आन्सर थ्री घेतलं थोडं आम्हाला हसू याच्या मला. बघा तुम्ही डी नंतर ए घेतलेला आहे, डी नंतर ए घेतलेला आहे. आता तुम्ही व्यवस्थित बघा तुम्ही काय कुटाणा केला, कुटाणा केला तुम्ही कुटाणा. 300 years अगो देअर लिव्ड अँड इंडियन इम्पेरर कॉल्ड शहाजहान. इम्पेरियर म्हणजे सम्राट, शहाजहान आणि हर नेम वॉज मुमताज महाल. म्हणजे शहाजहानचं नाव काय होतं? मुमताज महाल. हा मेल आहे ती फिमेल आहे, तो मेल आणि फिमेल आहे. किती मोठा घोळ करून टाकला तुम्ही बघा. अ सी थर्ड वाले ज्यांनी थर्ड ऑप्शन केलं भरपूर, थर्ड आन्सर होतं. थर्ड ऑप्शन गेला, थर्ड ऑप्शन गेला तुमचा. काही लोकांचा सेकंड आहे. बघा डीसीबीए बघा 300 years अगो देअर लिव्ड अँड इंडियन एम्पायर कॉल्ड शहाजहान. डी नंतर सी हिज वाईफ वॉज अ ब्युटिफुल अँड ब्राईट वुमन हुम ही लव्ड ग्रेटली. बरोबर आता याची याची वाईफ कोण? शहाजहानची वाईफ. तर बरोबर हिज हिज म्हणजे कोणाची? शहाजहानची. याच्या पण कन्सेप्ट आहे, याच्या पण कन्सेप्ट आहे. तुम्ही लोक एकदमच सिरियस आहात बाबा. म्हणजे कोणी हसत नाही, कोणी काही इमोजी टाकत नाही, काही नाही काही नाही. तुम्ही असे दाखवत असा खूपच सिरियस आहात. मला माहिती आहे तुम्ही कसे आहात, पण एकदमच एकदम सिरियस, इतके सिरियस बनलेले आहेत की कोणी काहीच नाही होऊ शकतं की क्वेश्चन सॉल्व करण्याच्या नादनात असताल. ठीक आहे बघा. तर डी नंतर सी हिज वाईफ वॉज अ ब्युटिफुल अँड ब्राईट वुमन हुम ही लव्ड ग्रेटली. डी नंतर सी, सी नंतर बी. द ताजमहल इज अ लव स्टोरी, अ सॅड बट ब्युटिफुल वन. नंतर हर नेम वॉज मुमताज महाल. तर डी सी बी ए चालेल का बघा बरं? डी सी बी ए चालेल का? डी सी बी ए पण चालत नाही ना. डी सी बी ए का चालत नाही बघा? डी सी बी ए का चालत नाही समजून घ्या. इथं डी ला काय आला? 300 years अगो देअर लिव्ड अँड इंडियन एम्पायर कॉल्ड शहाजहान. डी नंतर आला सी हिज वाईफ वॉज ब्युटिफुल अँड ब्राईट वुमन. बरोबर आहे. डी नंतर सी येतो, डी नंतर सी येतो, सी नंतर बी. द ताजमहल इज अ लव स्टोरी, अ सॅड बट ब्युटिफुल वन. आणि हर नेम वॉज मुमताज महल. अरे कोणाचं नाव मुमताज महल आहे? त्याच्या वाईफचं नाव आहे. सी आणि ए सोबत सोबत पाहिजे, सी आणि ए, सी आणि ए सोबत सोबत पाहिजे, सी आणि ए, सी आणि ए सोबत सोबत असणं एक्सपेक्टेड आहे. सी आणि ए, तर सी आणि ए एक्सपेक्टेड पाहिजे सोबत सोबत. डी आणि सी पाहिजे. मला नाही वाटत की सेकंड पण आहे, सेकंड पण आहे, सेकंड पण नाही आहे. बघा बरं आता हे घेऊन बघा, फोर्थवाला, फोर्थवाला घेऊन बघा आता. द ताजमहल इज अ लव स्टोरी, अ सॅड बट ब्युटिफुल वन. बी नंतर डी 300 years अगो देअर लिव्ड अँड इंडियन एम्पायर कॉल्ड शहाजहान. तर बी आलं, बी नंतर डी आलं, नंतर डी नंतर सी हिज वाईफ वॉज अ ब्युटिफुल अँड ब्राईट वुमन हुम ही लव्ड ग्रेटली. आणि सी नंतर ए हर नेम वॉज मुमताज महल. इट्स शॉर्टन फॉर्म ताजमहल विच मीन्स प्राईड ऑफ द पॅलेस. तर बी डी सी सिक्वेन्स पैकी फोर्थ वालं, जे की तुमच्यापैकी मॅक्झिमम लोकांचं आलं नव्हतं, जे की तुमच्यापैकी मॅक्झिमम लोकांचं आलं नव्हतं. हे कशामुळे माहिती आहे का? कशामुळे? तर पहिली गोष्ट आहे की तुम्हाला लिंकिंग समजून घ्यावं लागतील, लिंकिंग. दुसरी गोष्ट अशी ही एकदा प्रॅक्टिस होईपर्यंत आहे. एकदा प्रॅक्टिस झाली ना तुमची, नंतर काही टेन्शन नाही तुम्हाला. तुम्हाला कळेल हे सगळं की बाबा हा मेल आहे, ह्या मेलसाठी ही झालेलं आहे, ही झालेलं आहे.
त्याची वाईफ आहे तिच्यासाठी हर आलेलं आहे. हर कोणासाठी होतो, हीच कोणासाठी होतो, नाऊन नंतर प्रोनाऊन असतो, लिंकिंग काय असतं, हे जे आहेत ना बिलकुल सांगणार आहे. पॅराजेम्बलच्या स्ट्रॅटेजी ट्रिक सांगणार आहे. बघा ज्यांना कोणाला पॅराजेम्बल डिटेलमध्ये करायचं ना, तर संध्याकाळी 9 वाजता इथं आपला स्ट्रॅटेजी सुरू आहे. तुम्हाला डिटेलमध्ये जर कोणाला पॅराजेम्बल टॉपिक शिकायचं असेल तर मी कालपासून सुरू केलेलं आहे. आपलं दुसरं एक चॅनल आहे वेलनेस एज्युकेशन नावाचं, दुसरं एक चॅनल आपलं वेलनेस एज्युकेशन नावाचं, त्याच्यावरती बघा. संध्याकाळी काल मी पॅराजेम्बल सुरू केलं आहे बेसिक पासून, वेलनेस एज्युकेशन नावाचं चॅनल आपलं, याच्यावरती पॅराजेम्बल काल सुरू केलेलं आहे. त्याचं लेक्चर 1 झालेलं आहे एकदम बेसिकचं. आता आपलं लेक्चर संपल्यानंतर तुम्ही त्याचं बघून घ्या. आज रात्री त्याचं 9 वाजता लेक्चर 2 आहे त्याचे पुढचे वर्जन आहे त्याचं पुढचं, तर तुम्ही तिथे येऊन करू शकता पूर्ण डिटेलमध्ये, पूर्ण डिटेलमध्ये तिथं करू शकता. आपलं चॅनल आहे ते इग्नाइट आणि आपलं दोन्ही एकच आहे. तर तुम्ही या चॅनलवरती डिटेलमध्ये तुमचे 6 ते 7 पेक्षा जास्त असेल 6 ते 7 लेक्चर पूर्ण स्ट्रॅटेजिकली तिथं क्लिअर होऊन जाईल तुम्हाला. इथं पण आपलं होणारच आहे पुढे हळूहळू, पण तिथं आता इथं बाकी प्रत्येक विषयाचे काही लेक्चर्स लागतील. तिथं सिक्वेन्स ना, डेली रात्रीच्याला 9 वाजता, डेली रात्रीच्याला 9 वाजता 9 PM, डेली रात्रीच्याला 9 वाजता तुम्ही इथं पॅराजेम्बल डिटेलमध्ये करू शकता. अगदी डिटेलमध्ये स्ट्रॅटेजी पण येतील त्यामध्ये. काल पण मी काही घेतलेलं आहे आणि डेली हळूहळू पुढे जाणार आहे. कालचं 1st लेक्चर होतं, आजचं 2nd आहे, असे पुढचे आणखी 6 ते 7 लेक्चर होतील पॅराजेम्बलवरती. तर इथं तुम्ही येऊ शकता रात्री 9 वाजता. बघा तर इथं चुकलं काय आपलं, चुकलं आपली लिंकिंग, चुकली लिंकिंग, चुकली ट्रिक्स. पॅराजेम्बल ट्रिक्स आहेत, पॅराजेम्बल ट्रिक्स आहेत की नाऊन नंतर प्रोनाऊन कसा, नेमकं पजेसिव्ह कशी येते, लिंकिंग कसे असतात, दिस दॅट दिस दोज कसं लिंक करायचं वगैरे वगैरे आपण सगळं सांगणार तिथं. सगळं तिथं येईलच तुमचं, काय अडचण नाही तुम्हाला. ठीक आहे, दुसरा एक क्वेश्चन बघा, थोडासा हा क्वेश्चन बघा, आता हा क्वेश्चन बघा, हा क्लस्टर पेपर C3 तुमचा 9 फेब्रुवारी 2022 क्लस्टर पेपर C3 कोणता आहे आपला, मला वाटतं WRDचा बोलते का, 9th ऑगस्ट, हा 12th ऑगस्ट आहे, हा मग WRDचा असेल, हा पण बोलते WRDचा नाही ना, 9 फेब्रुवारीला WRDचा कोणता आहे बघायला लागेल माझा थोडस, तो पाठीमागे WRDच होता, हा म्हाडाचा आहे का कोणता आहे मला एक्झॅक्टली सांगता येईल, पण 9 फेब्रुवारी 2022 एक्झाम झालेली क्लस्टर पेपर C3 काय रिझाईन सांगा बरं, करा बरं सॉल्व. टाइप चेंज झालाय, टाइप चेंज झालाय, डॉनचं म्हणणं होतं की सर स्ट्रॅटेजी सांगा, त्याच्या स्ट्रॅटेजी काय असतात ते असतं मला सांगायचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही टीचरकडे असतात, टीचरकडे असताना माझं असं म्हणणं आहे इथं बघा, हा दे हा जो प्रोनाऊन आहे, दे प्रोनाऊन हा ओल्ड पॅरेंट्ससाठी आलेला आहे, ओल्ड पॅरेंट्ससाठी, दे प्रोव्हायडर्स कोणासाठी, ओल्ड पॅरेंट्ससाठी. जेव्हा मी ग्रामर बघायला बेसिक कन्सेप्ट, तेव्हा नाऊन नंतर प्रोनाऊन असतो, अगोदर नाऊन असतो नंतर प्रोनाऊन असतो, आम्ही करेक्ट, अगोदर नाऊन असतो नंतर प्रोनाऊन असतो, अगोदर नाऊन असतो नंतर प्रोनाऊन असतो. तर बघा इथं झालाय ओल्ड पॅरेंट्स, ओल्ड पॅरेंट्ससाठी दे आलेलं आहे, तर आर नंतर पी पाहिजं, असे पियर बनवायचं आपल्याला, पियर बनवण्याचे आपल्याला शिकायचं आपल्याला. आज संध्याकाळी जेव्हा आपण लेक्चर असेल रात्री 9 वाजता तेव्हा ते पियर्स बनवण्याचं काम करणार आपण, पियर बनवण्याचं. तर असे पियर्स तुम्हाला बनवायचे आहेत, हे शिकायचं आपलं हळूहळू. मी सध्या फक्त क्वेश्चन दाखवतो तुम्हाला, बघा कोणत्याच टॉपिकची स्ट्रॅटेजी, कोणत्याच टॉपिकच्या ट्रिक्स एकदम एका लेक्चरमध्ये पॉसिबल नाही आहे, त्याचा बेस आपल्याला बनवावा लागेल. याच्यासाठी मला तुम्हाला पहिल्यांदा नाऊन काय, प्रोनाऊन काय, ते पण शिकवणं मस्ट असतं. तर बघा या ठिकाणी, तर इथं ओल्ड पॅरेंट्स नंतर दे पाहिजे, आर नंतर पी पाहिजे, तर आर नंतर पी कुठे, आय थिंक एका ठिकाणी, आर नंतर पी एका ठिकाणी, ते होते ऑप्शन फर्स्ट,
तर बाकी आपल्याला वाचायची गरज पडत नाहीये. त्या गोष्टी शिकायच्या आपल्या हळूहळू, की पियर कशा बनवायच्या, नाऊन कसा असतो, त्या नाऊन नंतर प्रोनाऊन कसा असतो, त्याची पजेसिव्ह केस कशी असते, येट कोणाला कनेक्ट करतो, बट कोणाला कनेक्ट करतो, हेअर किंवा दिअर आल्यानंतर काय करायचं, नेमकं कनेक्टर कसे काम करतात वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी आपल्याला डिस्कस करायच्या. त्या हळूहळू आपण शिकणार आहे. पण हा पॅराजेम्बलला पार्ट आहे, हा तुम्हाला स्कीप करायचा नाही. नाही म्हणजे नाही, त्याच्या पलीकडची गोष्ट तुम्हाला सांगतो. IBPS आणि TCS आल्यामुळं हे जे न्यू पॅटर्नचे क्वेश्चन आहे ना, यांचं वेटेज वाढलेलं आहे. IBPS एक्झामला, TCS एक्झामला ओल्ड पॅटर्न चालत नाही. याचा अर्थ तुम्ही अगोदरचा अभ्यास केला वाया गेला असं बिलकुल नाहीये. अगोदरच्या ज्या गोष्टी आहेत त्याच फक्त वेगळ्या पद्धतीने विचारणार आहे. वेगळ्या नाऊन प्रोनाऊन आपण अभ्यासलेलंच आहे, आपण कनेक्टर कंजेक्शन अभ्यासलेलंच आहे, फक्त ते वेगळ्या पद्धतीने विचारणार आहे. तर त्या पद्धती आपल्याला शिकून घ्यायच्या आहेत. तर त्याच्यासाठी आपल्याला हे वेगळ्या टॉपिकचे जे आपण पूर्णपणे व्यवस्थित डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन बघणार आहोत. सगळ्यात महत्व जे असणार तुम्हाला ते आहे की नेमकं आता हे दोन पॉईंट मी तुम्हाला स्ट्रॅटेजी फॉर ग्रामर सांगितलेली ऑलरेडी, की ग्रामरला जास्त फोकस करायचं आहे आपला 80-20. व्होकॅबमध्ये ग्रामरबद्दल जास्त मी बोलणार नाहीये. ग्रामर जेव्हा बॅचमध्ये शिकवेल तेव्हा शिकवेल, पण ग्रामर तुम्हाला सुपरफिशियल लेवलला करायचं, सुपरफिशियल लेवलला करायचं आहे, एकदम डिटेलमध्ये करायचं नाही. क्वेश्चन गेला जाऊ द्या. मी वरच्यावर ग्रामर केल्यामुळं मला ग्रामरचे एकदम क्वेश्चन नाही जमले ना, तर ते माझ्यासाठी अफोर्डेबल आहे. इतका टाइम मी कुठे देणार आहे, कुठं मी ग्रामरची पुस्तकं वाचणार आहे, कुठं मी सगळ्या टॉपिकचे नियम पाठ करत असणार आहे? नाही, नियम हे पाठ करण्यासाठी नसतात. आणि तुम्हाला त्याच्या पलीकडे सांगतो, एक्झामिनर मुद्दा म्हणून नियम जे बनतात त्या नियमाला जे आपवत असतात त्याच्यावरती प्रश्न विचारतो. तर मग त्याच्यामुळं आपल्याला जास्त डोक्यात घालायचंच नाहीये, नाही घालायचं. तर याचा अर्थ ग्रामर पूर्णपणे स्किप करायचं आहे का? नाही, ग्रामर मी करणार आहे. आता गणेश भालेराव बहुतेक आज जॉईन झालेत, तर त्यांना मी असं जेव्हा म्हटलं ग्रामर स्किप, ग्रामरवर फोकस करायचा नाही, तर त्यांनी आता थोडासा चित्रविचित्र चेहरा केला. थोडं कालपासून लेक्चर बघा, मी तितका विचित्र नाहीये की मी तुमच्या करिअरसोबत खेळेल. मी तुम्हाला मिसगाईड करून मला कुठं जायचं नाही, इथे परत भेट होणारच आपली. मी एखादी गोष्ट सांगतोय इतकं सांगत असताना 100% की तुम्ही उद्या बाहेर गेल्यानंतर माझी कॉलर पकडू शकता ना, की सरांनी आम्हाला वेगळी स्ट्रॅटेजी सांगितली. स्ट्रॅटेजी सांगत असताना प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा अभ्यास केलेला आहे. मी स्वतः जेव्हा माझी टीचिंग स्टार्ट झालेली, ही टीचिंग IBPS सुरू झालेली आहे, मी स्वतः उद्या एक्झाम क्लिअर केलेल्या आहेत, मी स्वतः एक्झाम दिलेल्या आहेत, एक्झाम मी दिलेल्या आहेत त्या, मी स्वतः एक्झाम पास झालेलो आहे त्या, म्हणून एवढं बोलतोय. नाहीतर एवढं मी कशाला सांगू तुम्हाला? तुमच्या करिअरसोबत खेळायचा मला काय अधिकार आहे? तुमच्या करिअरसोबत कशाला खेळू मी? तुम्ही माझी भावकी नाहीये, तुम्ही माझ्या बायकोचे भाऊ किंवा बहिणी पण नाहीयेत की मला तुमचं वाटोळ हवं असं वाटण असं, बरोबर आहे? तुम्ही माझ्या शेजारी पाजारी पण नाहीये, मला तुमची जात धर्म माहीत नाहीये. मग मी इतकं तुम्हाला स्टेटमेंट क्लिअर का करतोय? क्लिअर याच्यामुळं करतोय की बाबा मला ते माहिती आहे, तसं होणार आहे, विनाकारण टाइमपास होणार आहे तिथं, म्हणून सांगतोय तुम्हाला, बाकी काही कारण नाहीये. तर मला त्या गोष्टी माहिती आहे, ती फॅक्ट आहे. जी फॅक्ट आहे ती फॅक्ट आहे. वा, तुमच्यापैकी भरपूर लोकांनी एक्झाम दिल्यात ना, तुम्ही पण बघितलंय ना कुठं तुम्ही केलेलं ते ग्रामर आठवलं तुम्हाला तिथं? नाही आठवत ग्रामरचे कन्सेप्ट तिथं फक्त युजेस बेस चालतो, ऍप्लिकेशन बेस चालतो. मग आपल्याला पण त्याच वेनं बिहेव करावं लागणार आहे, आपल्याला त्याच वेनं प्रॅक्टिस करावं लागणार आहे, त्याच वेनं शिकावं लागणार आहे. तुमच्या करिअरसोबत खेळण्याचा मला अधिकार नाहीये, मी कशाला तुम्हाला बर्बाद करू? तुम्हाला म्हणजे चुकीची स्ट्रॅटेजी सांगून, म्हणजे तुमच्यावरती माझ्या घरची भाकरी येते, तुमच्या पैशा तुमची जी फीस येणार आहे त्यातून मला माझी रोजीरोटी भेटते, त्याच्यासोबत थोडं खेळणार आहे मी, ठीक आहे? तर जेव्हा सांगतोय ना मी, तेव्हा तितकंच याच्यामुळे सांगतोय की ती रियालिटी आहे. नाही करायचं आपल्याला, याचा अर्थ स्किप करायचं असं नाही म्हणत तुम्हाला, स्किप करायचं असं नाहीये, बट याला लिमिटेड ठेवायचं. जे काही करायचं ते व्होकॅबमध्ये करा. मग सर, व्होकॅबमध्ये भरपूर सारे टॉपिक्स आहेत, मग आम्ही सगळे टॉपिक करायचे आहेत का? नाही, व्होकॅबमध्ये सगळे टॉपिक नाही करायचे. व्होकॅबमध्ये करायचे काय बघा, पहिल्यांदा काय करायचं, स्टार्टिंगला ठरवा की तुम्हाला टाइम किती आहे, त्याच्यानुसार तुम्हाला 3 ते 4 टॉपिकवरती जास्त फोकस करायचा, 3 ते 4 टॉपिक. तर त्यातला पहिला जो टॉपिक आहे तो आपला पहिला टॉपिक हा आहे की तुम्हाला जितके काही वन वर्ड सबस्टिट्यूशन आहेत, OWS म्हणजे वन वर्ड सबस्टिट्यूशन, तर ह्या वन वर्ड सबस्टिट्यूशनला तुम्हाला जास्त फोकस करायचा. तुम्ही पाहिले असतील काल परवा आपण काल क्वेश्चन घेतले होते आपण, तर मॅक्झिमम क्वेश्चन हे वन वर्ड सबस्टिट्यूशनवरती असतात. आणि वन वर्ड सबस्टिट्यूशनमध्ये हे जे क्वेश्चन्स असतात ही रूट वर्ड्स वरती जास्त असतात. काय असतात मी आज सांगणार तुम्हाला लेक्चरमध्ये, आज परत लेक्चरमध्ये सांगणार तुम्हाला. रूट वर्ड्स कसे असतात, EDMs आणि फ्रेजेस कसे असतात सगळं सांगतो मी तुम्हाला. बघा,
त्याच्यानंतर दुसरा मेन टॉपिक ज्याला तुम्ही स्किपच करू शकत नाही तो आहे इडीएम्स अँड फ्रेजेस. इडीएम्स अँड फ्रेजेसला स्किप करायचं नाही. इडीएम्स अँड फ्रेजेस लिमिटेड आहेत. मी अगोदरही आपल्या टेलिग्राम चॅनलला, इग्नाइटच्या टेलिग्राम चॅनलला, मी तुम्हाला तिथं ऑलरेडी एक पीडीएफ टाकलेली आहे 44 पेजेसची. किंवा तुम्हाला आणखीन दुसरं जर आणखी हवा असेल, दुसरं हवा असेल तर आपलं एक इंग्लिशसाठी चॅनल आहे, इंग्लिश नीती नावाचं चॅनल आहे. मी त्याची तुम्हाला लगेच हे पण टाकतो वाटलं तर, इंग्लिश नीती नावाचं टेलिग्राम चॅनल पण t.me याच्यावरती पण मी काल परवाच ही टाकलेली आहे. तुम्ही इंग्लिश नीती नावा टेलिग्राम चॅनल आहे, त्याच्यावरती बघू शकता की त्या टेलिग्रामला तुम्हाला इडीएम्स पेजेसची मी 44 पेजेसची पीडीएफ टाकलेली आहे. त्या पीडीएफच्या पलीकडं रिअरली क्वेश्चन जाईल इडीएम्स पेजेसचा. तुमच्यापैकी लोकांना सर 44 पानाच्या इडीएम्स पेजेस करायच्या, 44 पानाच्या 44 पेजेस, पण मग त्याच्या पलीकडं क्वेश्चन जाणार नाही. एखादा क्वेश्चन त्याच्या पलीकडे गेला तर तुम्ही ऑप्शन इलिमिनेशनना आन्सर काढू शकता. त्याच्यामुळं इतक्या सगळ्या इडीएम्स पेजेस त्यामध्ये आहे. मान्य आहे मला की इडीएम्स पेजेस मी जास्त दिलेले आहेत, पण ते याच्यामुळे जास्त दिलेलं आहे. हो बरोबर आहे, जेई करेक्ट आहे की आपण एकदा वाचल्यानंतर तुमच्या पण लक्षात येऊन जाईल की सगळे त्यामध्ये आहे कव्हर केलेले मी. तर त्यामुळं तर हे 44 पेजेसच्या पलीकडं इडीएम्स पेजेस रेअरली जातील, आणि जरी गेल्या तर ऑप्शन इलिमिनेशनना तुम्हाला आन्सर काढता येईल. म्हणून तुम्हाला हे इडीएम्स पेजेस करायचे. वन वर्ड सबस्टिट्यूशन पण तुम्हाला लिमिटेड आहेत. त्याच्यानंतर तिसरा जो आहे, चुकून हुकून एखादा क्वेश्चन आला तर फॉरेन वर्ड्स यालाही तुम्हाला स्किप करायचं नाही. फॉरेन वर्ड्स, टोटल फॉरेन वर्ड्स यूज होणार आहे 4 ते 5 पानामध्ये, 4 to 5 पेजेसमध्ये. पण एकदा केले ना तर या घटकावरती कसा एक क्वेश्चन आला ना तो तुम्हाला सॉल्व्ह करता येतो. फॉरेन वर्ड्स खूप सोपे असतात. परत मी एक दोन क्वेश्चन आय थिंक समोर आहे, बघा समोर एक क्वेश्चन आलेला आहे. हा क्वेश्चन एमपीसीचा टेक्निकलचा, तुमचा 30 एप्रिलचा, आपलं टेक्निकलची एक्झाम होती एमईएसची, तर एमईएस आलेला क्वेश्चन हा फॉरेन वर्ड्स होते क्वेश्चन आहे. बघा तुम्ही याच्यापैकी हा बघा आता याचं आन्सर कोणा सांगता येईल का पहिलं, याचं पहिलं आन्सर कोणा सांगता येईल का? हा एमपीसीचा आपला टेक्निकलचा क्वेश्चन होता, 30 एप्रिल 2022 आलेला क्वेश्चन. हॅलो स्वातीताई, याचा आन्सर सांगतोय कोणाला मी, फॉरेन वर्ड्स कसे असतात, त्याचा यूज कसा होतो ते सांगतो मी तुम्हाला. तर कसं प्रिपेअर करतं ते पण सांगतो तुम्हाला. एमपीसी तहलका, वा क्या नाम है. कोणाचं 1 आलं, कोणाचं 2 आलं, कोणाचं 4 आलं. थँक्यू स्वातीताई, थँक्यू. बघा आता बघा इथं हा जो हा फॉरेन वर्ड आहे, सध्या पुढचा जो सध्या हा जो फॉरेन वर्ड आहे याच्यामध्ये वर्ड आहे बघा JURE. याचा रूट वर्ड आहे ज्युरी. याचा रूट वर्ड आहे ज्युरी. ज्युरीचा मीनिंग काय असतो मानू, ज्युरीचा मीनिंग काय असतो सांगतो म्हणलं. ज्युरी, व्हॉट इज मीनिंग ऑफ ज्युरी, हे फॉरेन वर्ड असे असतात. ज्युरी, व्हॉट इज मीनिंग ऑफ ज्युरी. ज्युरी इज रिलेटेड टू जस्टिस, न्याय, ज्युरी. बरोबर आहे, न्याय, ज्युरी, जस्टिस याच्याशी रिलेटेड आहे ज्युरी. म्हणजे बघा समजा मी म्हटलं म्युटॅटिस, वर्ड आला म्युटॅटिस. म्युटॅटिसच्या पुढे काही वर्ड झाला, पण म्युटॅटिस हा जो वर्ड आला असतो हा असतो म्युटेशन पण आला. म्युटेशन, म्युटेशन म्हणजे बदल. म्युटॅटिस आलेला आहे म्युटेशन मधून बनलेला सेम वर्ड ना. हा बघा ज्युरी, तर ज्युरी हा कशा रिलेटेड आहे, जेजेस रिलेटेड. मग जेजेस रिलेटेड कोणता शब्द आहे इथं, तर हा आहे सी वाला, अकॉर्डिंग टू द लॉ. अकॉर्डिंग टू लॉ, तर सीचा पैसा फर्स्ट, तर सीचा फर्स्ट पैसा वगैरे वगैरे. ठीक आहे, म्हणजे मला हे काय म्हणायचं, हा जो वर्ड आहे ना तर हे लिमिटेड वर्ड्स आहेत, आणि ह्या शब्दामध्ये तुम्हाला हिंट आहे. जसं मी म्हटलं म्युटॅटिस, समोर कुठला शब्द, म्युटॅटिस
तर म्युटेटिस आपण आपल्याला म्युटेशन बोलतो. म्युटेशन म्हणजे बदल. हा याचं प्रोनाऊन्सिएशन आपण वेगळ्या भाषेमध्ये वेगळं असतं ठीक आहे, पण याचा आपलं कळतं की हा ज्युरी पासून म्हणलेला आहे. आणि ज्युरी म्हटलं की अकॉर्डिंग टू द लॉ, अकॉर्डिंग टू लॉ याचं मिनिंग आहे एक्सपेक्टेड आहे जस्टिसवाला ठीक आहे. तर बघा, तर हे ज्या गोष्टी आहेत ना, त्याच्यामुळं हा जो फॉरेन वर्ड्स आहेत ना, हे फॉरेन वर्डसाठी फक्त पाचच पानाची, फक्त पाचच पानाची पीडीएफ तुम्हाला करणं गरजेची आहे. पाच पानाची पीडीएफ आहे तुम्ही करून घ्या. त्या पाच पानाच्या पीडीएफच्या पलीकडं फॉरेन वर्ड्स तुम्हाला करायची गरज पडणार नाहीये. याला एकदा लॉक करून घ्या फॉरेन वर्ड्सला. 44 पानाची पीडीएफ करून घ्या, ईडीएम्स अँड पेजेस करून घ्या. आणि मी सांगतो तुम्हाला, व्होकॅब मध्ये जर का पाच क्वेश्चन असेल, जर व्होकॅबला पाच क्वेश्चन आले तुम्हाला, तर पाच पैकी दोन ते तीन क्वेश्चन हे 100% हे ईडीएम्स अँड पेजेसवर असतात. आणि त्याच्यामुळं या ठिकाणी मी काय करतो, तृप्तीताई एक काम कर, उमेश रमेश करून काय कर, ते आपली चॅनलची लिंक आहे इंग्लिश नीतीची, आणि ती इथं पोस्ट करून टाक, त्याला पिन करून टाक, मग ते मुलं त्याला जॉईन करतील. रमेशला सांग, रमेश बोलून तिथं करून घेतो ठीक. मी सरांना सांगतो टेलिग्राम चॅनलचे जे आहे ना, गणेशराव करू शकतो, डाऊट टाकू शकता, काय करते. बघा हा जर फॉरेन वर्ड्स, त्याच्यानंतरचा जो पार्ट आहे, आता बघा हे तीन टॉपिक तुम्हाला कन्फर्म करायचे, तीन टॉपिक आपल्याला कन्फर्म करायचे. ज्याच्या ठिकाणी वन वर्ड सबस्टिट्यूशन करायचं, आपल्याला ईडीएम्स अँड पेजेस करायचे, फॉरेन वर्ड्स पण करायचे. ह्याच्या सोबत सोबत तुम्हाला जर का वेळ मिळाला तर तुम्हाला सोबत सोबत करायचे होमोनिम्स म्हणजे असतो सम कन्फ्युजिंग वर्ड्स. जसं की मी आता लेक्चर होतो त्याच्यामध्ये हा वर्ड आला साईट, हा वर्ड आहे समजा, याला म्हणतात होमोनिम्स. साईट, प्रिन्सिपल असेल ते. हो सुजय अगदी करेक्ट आहे, आपल्या बुकमध्ये आहेत सगळे वर्ड आपल्या बुकमध्ये आहेत ऑलमोस्ट. साईट हा वर्ड आहे समजा, याला आपण होमोनिम्स. पण आता मी सर तुम्ही इथं चार ऍरो काढले होते, सर इंग्लिशमध्ये मॅक्झिमम क्वेश्चन तर सिनोनिम अँटोनिम असतात, सायनो अँटो. सर तुम्ही सायनो अँटो इथं ठेवलं नाही. माझं म्हणणं आहे की सिनोनिम आणि अँटोनिम हे तुम्ही करायचे कधी, जेव्हा तुम्हाला खूप सारा वेळ असेल तर. कारण सिनोनिम आणि अँटोनिम हे खूप सारे आहेत, न्युमरस आहेत, लाखो करोड शब्द आहेत. मग लाखो करोड शब्द असताना तुम्ही हे, याला मी तुम्हाला रिकमेंड करणार नाही की तुम्ही हे कराच म्हणून. तुम्हाला वेळ मिळाला तर तुम्ही करा, नाही मिळाला तर सोडून द्या, काही फरक पडत नाही. पण तुम्हाला हे चार टॉपिक हे तुम्हाला करायचे, त्याच्यापैकी हा पहिली प्रायोरिटी ईडीएम्स अँड फेजेसला, ईडीएम्स फेजेस नंतर तुम्हाला करायचे, नंतर फॉरेन वर्ड्स, आणि नंतर तुम्हाला करायचं वन वर्ड सबस्टिट्यूशन. काही जर झालं हे तीन टॉपिक तुमचे परफेक्टच पाहिजे. जितके होकॅपचे क्वेश्चन येतील ना, त्याच्यापैकी मिनिमम तुम्ही 70% क्वेश्चन हे तीन टॉपिकवर असतील. तर या तीन टॉपिकला आपल्याला काही जर झालं तर निग्लेक्ट करायचं नाही. आणि मी म्हणतो म्हणून नका विचार करू, मी म्हणतो म्हणून विश्वास ठेवू नका. पाठीमागचे पेपर्स काढा, पाठीमागच्या पेपर्सला बघा, आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की खरंच सर की याच्यावरतीच तर क्वेश्चन होते. मॅक्झिमम क्वेश्चन ईडीएम्स पेजेस आणि रूट वर्ड्सला होते किंवा वन वर्ड सबस्टिट्यूशनला होते. तर त्यामुळं आपल्याला याच्यावरती फोकस करायचं आहे, हे चार टॉपिक. नंतर तुम्हाला वेळ मिळाला मग सिनोनिम किंवा अँटोनिम असेल. बघा हे झालं आपलं व्होकॅबसाठी स्ट्रॅटेजी. त्याच्यानंतर आता पुढचा जो आहे की सर म्हणजे तुम्ही रूट वर्ड्स बोलतात, मी काल परवापासून मला रूट वर्ड्स बोलतो. तर रूट वर्ड्स कसे प्रिपेअर करायचे, बघा थोडा वेळ आपल्याला कमी पडतोय, आता फक्त 20 मिनिट राहिले, पण मी ट्राय करतोय सांगण्याचा की रूट वर्ड्स कसे असतात, रूट वर्ड्सला कसं प्रिपेअर करायचं. रूट वर्डच्या सोबत सोबत आहे ना, तुम्हाला एक गोष्ट गरजेची आहे. पहिला क्वेश्चन पहा, ते क्वेश्चन आता बघा, रूट वर्ड्स आहे किंवा सफिक्स प्रिफिक्स आहे, रूट वर्ड्स आणि सफिक्सेस आणि प्रिफिक्सेस सांगणार आहे मी. जसं की हा रूट वर्ड आहे सीआयडीई, तर सीआयडी हा जो रूट वर्ड आहे हा असतो किलिंगसाठी मारणे. माझं एक स्टेटमेंट आहे, थोडंसं विचारून घ्या ठीक आहे. किरण आडे सर तुम्ही आज नवीन आलेले आहात, कालपासून लेक्चर बघा, मग तुम्हाला कळेल की ग्रामरची स्ट्रॅटेजी अगोदर सांगायची का नंतर सांगायची. प्लीज आता तुम्हाला बोलून फायदा होणार नाही त्याला. प्लीज किरण सर तुम्ही पाठ्यमागे लेक्चर बघा. सीआयडी आता बघा, मला सांगायचं काय, तर थोडंसं माझं स्टेटमेंट ऐका. तुमचे पेपर सेटर जे आहेत, त्या पेपर सेटरला हे माहिती आहे. नको मॅसेज नको देऊ, काही गरज नाही, मॅसेज देत मारायची गरज नाही, मी सांगतो त्यांना किती समजतो. बघा पेपर सेटरला हे माहिती आहे की तुम्हाला एक्झामला किती वेळ असतो, तुमची लेवल कशी आहे,
मला सांगा, पेपर सेटरला हे माहिती आहे की इंग्रजी ही आपली लँग्वेज नाही आहे, ती फॉरेन लँग्वेज आहे. त्यामुळं पेपर सेटर असं कधीच करत नाही आहे की उठला सुटला कोणताही प्रश्न विचारायचा. पेपर सेटर जेव्हा प्रश्न विचारतो तेव्हा त्या प्रश्नाच्या पाठीमागं लॉजिक असतं, कुठं ना कुठंतरी रुटवट दडलेलं असतात, कुठं ना कुठंतरी तुम्हाला त्या शब्दामध्ये कुठंतरी ट्रिक्स दिलेल्या असतात. एक्झामिनरला माहिती ना की कोणताही प्रश्न कसा विचारतो, नाही विचार कुठला प्रश्न. समजा कुठला एखादा प्रश्न विचारत असताना, हे प्रश्न विचारत असताना त्याच्या माइंडमध्ये आहे की सीआयडी म्हणजे मारणे, इथं तुम्हाला माहिती पाहिजे. आता सगळे सगळे शब्द तुम्ही कुठे पाठ करणार आहे, ठीक आहे, सगळे सगळे शब्द पाठ नाही होऊ शकत आपल्याच्यानी. बघा, एवढं काम नाही आपल्याला शब्दच पाठ करायचे. तर सीआयडी म्हणजे मारणे, मग तुम्हाला मारण्याशी रिलेटेड कोणते शब्द आहे ते तुम्हाला बघणं एक्सपेक्टेड आहे. समजा एखादा क्वेश्चन, मग सध्या आन्सरची घेणं देणे, सध्या मला आन्सरची घेणं देणे. समजा हा क्वेश्चन आहे, हा पण एमपीसी टेक्निकलचाच आहे, 30 एप्रिल 2022 एमपीसी टेक्निकलचाच आहे, 30 एप्रिल 2022. मी आता जे पण क्वेश्चन असणार होतं पण माझ्या पाहिले ते घ्यायचे, आता जी एक्झाम झाली काल परवा त्याचे पण क्वेश्चन आहे. बघा, समजा वर्ड गॅरुलस, तर याच्यामध्ये जो रूट वर्ड आहे ना, येलो क्यू ए लोकॅशियस, येलो क्यू हा रूट वर्ड आहे ज्याचा मिनिंग असतो बोलण्याशी रिलेटेड. लोकॅशियसचा मिनिंग असतो गॅरुलस, वाचा, टॉकेटिव्ह वगैरे वगैरे. पण हा क्वेश्चन रूटवर्ड्सचा आहे, म्हणजे तुम्हाला इतका रूटवर्डचा याचा मिनिंग माहीत झाला, तुम्हाला येलो क्यूचा मिनिंग माहीत झाला, फॉर एक्झाम्पल तुम्हाला याचा सीआयडीचा मिनिंग माहीत झाला, तुम्हाला जेयूआरई याचा मिनिंग माहीत झाला, तर तुम्हाला ते क्वेश्चन आणखी सोपे जाणार आहे, तुम्हाला फार जास्त डिफिकल्ट जाणार नाही. तर गॅरुलसचा मिनिंग असतो लोकॅशियस आणि टॉकेटिव्ह. तर ए अँड बी हे त्याचं सिनोनिम आहे. पण प्रश्न विचारत असताना तुम्ही आन्सर देत असताना व्यवस्थित बघा, त्यांनी नॉट अ सिनोनिम विचारलेला आहे. विच विचार फॉलोइंग इज नॉट अ सिनोनिम, कोणता सिनोनिम नाही, तर कोणता सिनोनिम नाहीये, हा सिनोनिम नाहीये. हे दोन सिनोनिम आहेत, ए इज इक्वल टू बी याचे सिनोनिम आहे गॅरुलसचे. आपला आन्सर पाहिजे थर्ड वालं, ओनली सी, ओनली सी असं असणं एक्सपेक्टेड आहे. नंतर बघा हा क्वेश्चन, बघा हाई एमपीसी, सॉरी हा एमपीसी मेन्स आहे, 2022 हा एमपीसी मेन्सचा क्वेश्चन आहे. नाही, ओ यू एस जीवन तृप्तीताई हा सपिक्स आहे, मी सांगतो त्याबद्दल. ओ यू एस हा सपिक्स आहे, सपिक्स, ओ यू एस हा सपिक्स आहे, तो रूटवर्ड नाही आहे. ऍडजेक्टिव्हचा सपिक्स आहे, ऍडजेक्टिव्हचा, करेजियस, डेंजरस, मॅग्नॅनिमस, याचा आन्सर काय, याचा आन्सर काय. खूप वेळ लागला आन्सरला, का वेळ बघा. विच ऑन द फॉलोइंग एक्सप्लेनेशन एक्सप्रेस द मिनिंग ऑफ द वर्ड जिनिओलॉजी, द स्टडी ऑफ द अर्थ सर्फेस, द स्टडी ऑफ पर्सन्स जिनियस, अकाउंट ऑफ पर्सन्स डिसेंट फ्रॉम हिज अँसेस्टर्स, द स्टडी ऑफ द अर्थ इनर पार्ट. आन्सर खूप 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 झाले, तुमचे आन्सर वेगवेगळे पण यायला लागले. तुमच्यापैकी भरपूर लोकांनी याला याला असं कन्सिडर केलंय जिओलॉजी. जिओलॉजी वेगळा आहे, जिनिओलॉजी येतो. जिओलॉजी वेगळा आणि जिनिओलॉजी वेगळा. जिओलॉजी वेगळा आहे, जिओलॉजी वेगळा आहे, जिओलॉजी वेगळा आहे आणि जिनिओलॉजी वेगळा आहे. साधारणपणे आपल्या पुस्तकामध्ये जे असतात ते असतात जिओलॉजीवाले, जिओलॉजीवाले, जिओलॉजीवाला हा शब्द जो आहे. बघा, शब्द बनत असताना असे बनणार आहे. बघा, लॉजी, लॉजीचा मिनिंग असतो सायन्स, लॉजी म्हणून सायन्स, नॉलेज. जिओ, जिओचा मिनिंग असतो अर्थ, पृथ्वीचा अभ्यास करणारं शास्त्र. पृथ्वीचा अभ्यास करणारं जे शास्त्र असतं त्याला म्हणतो आपण अर्थचा अभ्यास करणारा सायन्स, त्याला जिओलॉजी म्हणतो आपण, त्याला जिओलॉजी, ठीक आहे, अर्थ रिलेटेड, ठीक आहे, बरोबर आहे. आता इथं हा वर्ड आहे जिनिओलॉजी, जिनिओलॉजी वर्ड बनलेला आहे जीन पासून, जीन. शब्दाची रचना समजून घ्यावं लागेल,
किती शब्द आहेत आपण पाठ थोडं करत बसणार आहे. एमपी इंग्लिश मध्ये इतके न्युमरस शब्द आहेत, आपण सगळीकडे पाठ करायचे. एखादा शब्द वेगळा आला जाऊ दे, काय फरक पडतो, कुठं फरक पडतो आपल्यासाठी. ही जर स्ट्रॅटेजी समजून घ्यावं लागणार आहे. तुम्हाला दुसरी एक गोष्ट समजून घ्या, मी परत सांगतो, मी टीचर म्हणून बोलत नाही, तुमचा फॅमिली मेंबर भाऊ म्हणून बोलतो. काही क्वेश्चन स्किप करायला शिका. तुम्ही इंजिनियर्स आहात, तुम्ही एमपीसी वाले नाही, जनरल तुम्ही सरळ सेवाले नाही आहेत, तुम्ही तलाठीचे पेपर देत नाही आहे. तलाठीचे पेपरला असतं की 100 क्वेश्चन असतील समजा, तर 100 क्वेश्चन पैकी कट ऑफ लागतो 95 क्वेश्चनचा, म्हणजे 95% मार्क्स मिळावं लागतात तिकडं, 95% मार्क्स. पोलीस भरतीचे पेपर देत नाही तुम्ही, की पोलीस भरतीला समजा फॉर एक्झाम्पल 100 क्वेश्चन आहे, तर 100 पैकी तुम्हाला 90 वरतीच मार्क घ्यावं लागतात कमीत कमी. यू आर इंजिनियर्स, तुमच्यामध्ये कॉम्पिटिटिव्हची तयारी करणारी मुलं फार कमी आहेत. समजून घ्या तुम्ही, आपल्याकडे इतकी कॉम्पिटिशन नाहीये. आपल्याकडे जे हुशार हुशार चांगले चांगले लोक आहेत त्यापैकी मॅक्झिमम, त्याला काही एक्सेप्शन असतील, पण मॅक्झिमम लोक कॅम्पस रिक्रुटमेंट मध्ये निघून गेलेले आहेत. आपल्यासाठी गरीब जनता भरपूर आहेत, मी परत म्हणतो, याला तुमच्यापैकी काही एक्सेप्शन असू शकतील. काही लोक म्हणतील सर मी तर कॅम्पस सोडून तयारी करतोय, मी कॅम्पस रिक्रुटमेंट सोडून मी तर तयारी करतोय, असतील काही एक्सेप्शन, पण तुमच्यामध्ये कॉम्पिटिशन नाही आपल्याकडे. तर काही गोष्टी देणं स्किप करून काय फरक पडतो, जितके वोकॅब आपल्याला रूट वर्ड्स वरती जमतं तितकं आपण करूयात. एखादा क्वेश्चन फार असा डिफिकल्ट आला देऊ सोडून त्याला काय फरक पडतो. असा आपला अटेम्प्ट कुठं 100 पैकी 100 होतोय, कुठं 200 पैकी 200 होतो, आपला आउट ऑफ होत नाहीये. मग स्किप करायची सवय लावा. काही क्वेश्चन तुम्हाला स्किप करावे लागतील, जमतच कसा नाही बघतोच तुझ्याकडं असं नाहीये. बघा बघा एक्झॅक्टली मला तेच सांगायचंय. आय बरोबर आहे, मला तेच सांगायचं. ठीक आहे, एमपीएससी नाहीये, ही एमपीएससी नाहीये, तितकी कट थ्रोट कॉम्पिटिशन नाही आपल्याकडं. काही गोष्टी सोडून द्यायला शिका. बघा काही गोष्टी सोडून द्यायचा फायदा काय होतो माहितीये का, आपल्याला एक्झॅक्ट कळतं. मग आता समजा इंग्लिशचे क्वेश्चन आहे, समजा इंग्लिशचे समजा फॉर एक्झाम्पल असं कन्सिडर करतो 10 क्वेश्चन आहेत, तर 10 क्वेश्चन पैकी इतकं तर शुअर यार की 5 to 6 क्वेश्चन जे असतात ना हे खूप इझी असतात, हे इझी असतात. फक्त अप्रोच तसं ठेवा. असतील 1-2 क्वेश्चन खूप डिफिकल्ट, 1-2 क्वेश्चन मॉडरेट, तर मी जाऊ दे ना. मी तर 1-2 क्वेश्चन डिफिकल्ट साठी तितका अभ्यास करत बसू का, नाही. त्याच्यापेक्षा मी टेक्निकल वरती फोकस केला तर मला जास्त स्कोर येईल ना. त्याच्यापेक्षा मी टेक्निकलचा जास्त अभ्यास केला तर माझा शुअर रिझल्ट येईल ना. मग मी फक्त ह्याच 1-2 क्वेश्चन जर विचार करत बसलो, 1-2 क्वेश्चन जर 1-2 वर्ड जर का डिफिकल्ट आले तर मग काय भाऊ, स्किप करणार काय फरक पडतो. ते 1-2 क्वेश्चनलाच धरून बसलास तू, दे सोडून देणे काय फरक पडतो, त्याने काय फरक पडत नाही आपल्याला. पण ह्या ज्या वर्ड्स आहेत ना, जे आपण ट्रिक्स ना लक्षात ठेवू शकतो, जे आपण रूट वर्ड्स ना लक्षात ठेवू शकतो, ते आपल्याला पहिलं काम करायचंय. जसं की आता जिनिओलॉजी, हा जिनिओलॉजी वर्ड जो म्हणलेला आहे जीन पासून म्हणलं, जीन्स बायोलॉजिकल टर्म्स आहेत. तुमचे आपले एक जीन्स आहेत, एका प्रत्येक ॲनिमलचे काही जीन्स आहेत, त्याला आपण मराठीमध्ये जनुकीय असे शब्द आहेत. मी तुमच्यासारखाच आहे, मला काही मराठी जास्त संबंध नाही आहे, पण त्याला मला वाटतं मराठीमध्ये जनुकीय का जनुके असे काही शब्द असतो. प्रत्येकाचे जनुकीय किंवा जनुकीय असे काही असतो. जेनेटिक्स नावाची ब्रांच पण असते बायोटेकला वगैरे, कोणी BSc बायोटेक वर केलं असेल तर जेनेटिक्स नावाचा प्रकार असतो. तर हा जेनेटिक्स नावाचा आहे बॅच वगैरे जे आहे नारायण सर, जो आपला क्लासचा नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. तर नंबर क्लासचा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये असेल, त्याच्यावर कॉल करून करू शकता. हो होईल होईल, बॅच सुरू होईल आपल्याला. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला दिलेला पण नंबर आहे, त्याच्यावर तुम्ही कॉल करू शकता बॅच. तर बघा, तर जिनिओलॉजी हा जीन्स पासून आहे, जीन्स पासून. तर बघा, आता अर्थ सर्फेसचा काही संबंध नाहीये. हा ऑप्शन गेला, हा ऑप्शन गेला, ए गेला, डी गेला. अर्थचा त्याचा काही संबंध नाही आहे, ए पण गेला आणि डी पण गेला. BNC द स्टडी ऑफ पर्सन जिनियस, जिनियस म्हणजे हुशारी. आता हुशारीचा अभ्यास सगळे संबंध आहे का, हुशारीचा अभ्यास सगळे संबंध आहे का, नाही. तर हाही गेला, आन्सर आला अकाउंट ऑफ अ पर्सन्स डिसेंट फ्रॉम हिज अन्सेस्टर्स. अन्सेस्टर्स म्हणजे आपले पूर्वज, आपल्या पूर्वजापासून जे मिळतं आपल्याला. डिसेंट, डिसेंट म्हणजे खाली येणं, ठीक आहे. तर आपल्या पूर्वजापासून जे मिळतं आपल्याला त्याचं जे अकाउंट ठेवणं ते आपलं जीन्स असतं, ते जीन्स आहे. तर याचं आन्सर पाहिजे सी वनली. तर सी वनली पर्याय क्रमांक पाहिजे आपला, तर सेकंड, ठीक आहे. तर अशा प्रकारचे वर्ड जे आहेत ना, मॅक्झिमम वर्ड्स तुमचे रूट वर्ड्स ना, किंवा आपण ज्याला काय म्हणतो की सफिक्सेस प्रिफिक्सेस, त्यामुळे सफिक्सेस प्रिफिक्सेस पण आहे. कोणी जर प्रश्न विचारतो ओ एस, ओ एस हा रूट वर्ड नाही, हा सफिक्स आहे.
सफिक्स काय करतो, एखाद्या शब्दाला बदलतो. सर डेंजर नाऊन आहे, त्याचा डेंजरस बनला ऍडजेक्टिव्ह, तो वही असतो आपला ऍडजेक्टिव्ह आला होता. ठीक आहे, आता याच्यामध्ये जसं रूटवर्डचा अभ्यास करायचा तसं तुम्हाला प्रिफिक्सेस आणि सफिक्सेस पण हेल्प करणार आहे. प्रिफिक्सेस आणि सफिक्सेस, जसं की काही सफिक्सेस हे निगेटिव्ह मिनिंगवाले असतात, काही सफिक्सेस हे पॉझिटिव्ह मिनिंग असतात, काही अदर मिनिंगचे पण सफिक्स असतात. याच्यामध्ये काही थोडे थोडे होऊ शकतं की थोडा थोडा काही डिफरन्स असेल, काही एखादे एक दोन एक्सेप्शन्स असतील, पण त्या एक्सेप्शन्स करत आपण बघितलं तर आपले मेन मेन वर्ड्स आपले राहून जायचे. शब्द इम्प्रूव्ह करण्यासाठी, जसं की आता समजा दोन वर्ड आहेत, आता हे याचा यूज कुठं सांगतो तुम्हाला मी. जसं एक वर्ड आहे अमेलिओरेट, अमेलिओरेट, आणि दुसरा वर्ड आहे समजा डेटेरिओरेट, डेटेरिओरेट. एक वर्ड आहे मॅलेव्हलंट, मॅलेव्हलंट, दुसरा आहे बेनेव्हलंट. प्रिफिक्सेस सफिक्सेसचा वाक्यामध्ये कसा यूज होतो बघा. तुम्हाला माहित असतं हे प्रिफिक्सेस सफिक्सेस काही निगेटिव्ह प्रिफिक्स असतात, काही पॉझिटिव्ह प्रिफिक्स असतात. जसं मी तुम्हाला सांगितलं आता डी एम एल जी आर यू ई पी आर एम आय एन एम ई एन एन ई जी एन ई पी आय एन यू एन एन ओ एन डी आय एस ए एन टी आय एम आय एल आय आर हे निगेटिव्ह आले आहेत, आणि बी एन बी ओ एन ई एम आय आणि एम ई हे पॉझिटिव्ह आले आहेत. तर बघा आता अमेलिओरेट, अमेलिओरेटचा मिनिंग असतो एखाद्या गोष्टीमध्ये इम्प्रूव्हमेंट करणे, एखाद्या गोष्टीमध्ये इम्प्रूव्हमेंट होणं म्हणजे असतं अमेलिओरेट. मग अमेलिओरेटचा अपोजिट आहे डेटेरिओरेट. अमेलिओरेट डेटेरिओरेट याचा प्रिफिक्स निगेटिव्ह आहे. एक वर्ड आपला स्टडी झाला तर त्याचा ऑटोमॅटिक अपोजिट वाला आपला होऊन जातो. अमेलिओरेटचा मिनिंग असतो एखाद्या गोष्टीमध्ये इम्प्रूव्हमेंट होणं, डेटेरिओरेटचा मिनिंग असतो एखादी गोष्ट आहे त्यापेक्षा खराब होणं, एखादी गोष्ट आहे त्यापेक्षा खराब होणं, दॅट इज कॉल्ड डेटेरिओरेट. बेनेव्हलंटचा मिनिंग असतो सदाचारी, याचा मिनिंग आहे सदाचारी. मग याचा मिनिंग जर सदाचारी आहे तर एम एल हा याचा निगेटिव्ह प्रिफिक्स आहे, त्याला निगेटिव्ह बनेल. मग सदाचारीचा अपोजिट काय असतो दुराचारी, दुराचारी याच्यामध्ये वाईट असतो दुराचारी, याचा मिनिंग म्हणला दुराचारी. म्हणजे प्रिफिक्सेस आणि सफिक्सेस तुम्हाला हेल्प करतात शब्दाला इम्प्रूव्ह करण्यामध्ये. तर हे पण आपल्याला शिकायचं आहे. अमेलिओरेट डेटेरिओरेट बघा, त्यानंतर बेनेव्हलंट आणि मॅलेव्हलंट, मॅलिग्नंट आणि बेनाईन, मॅलिग्नंट आणि बेनाईन एकमेकाचे अपोजिट आहे. तर बघा अशा प्रकारे तुम्हाला वर्ड्स हेल्प करतील. बघा भरपूर सारे वर्ड्स असतील तुम्हाला जसं आता याच्यामध्ये तुम्हाला भरपूर सारे आता मला बघायचं होतं पण तेवढा वेळ नाही आपल्याकडं. प्रिफिक्स आणि सफिक्सेस बघा याच्यामध्ये ना थोडासा मला पुढचा पार्ट बघायचा आहे की जो इडियम्स अँड फ्रेजेस वाला आहे हे पण मी सांगणार तुम्हाला. अभ्यास करत असताना अशा प्रकारे अभ्यास करा, अभ्यास करत असताना अशा प्रकारे अभ्यास करा. मी तुम्हाला कुठलंही एक दोन दाखवेल, समजा जसं हाय, समजा आता समजा हा वर्ड आहे तर तुम्हाला एक मिनिंग माहिती पाहिजे आपला. किंवा सी आय डी, सी आय डीचा मिनिंग असतो मारणे, सी आय डी याचा मिनिंग असतो मारणे. रूटवर्डचा अभ्यास करत असताना अशा प्रकारे करायचं कधी पण. सी आय डीचा मिनिंग मारणे, मग आपल्याला माहिती पाहिजे हा वर्ड कसं म्हणला, होमी प्लस साईड, जिनो प्लस साईड, एपी प्लस साईड, पेस्टी प्लस साईड, फंगी प्लस साईड, इन्सेक्टी प्लस साईड, सुसाईड वेगळा आहे, येव्ही प्लस साईड, फिटीसाईड, फिटस पासून म्हणलेलं फिटस, फिटस, आणि हा इन्फॅन्टीसाईड, इन्फॅन्ट प्लस साईड अशा प्रकारे म्हणलेलं आहे. साईड म्हणजे मारणे, मग आपलं तवाच कळेल की यार होमी साईड, होमी होमी शब्द ऐकलं असेल, होमिसेपियन्स, व्हॉट इज मीनिंग ऑफ होमिसेपियन्स. होमिसेपियन्स हा जो वर्ड आहे हा असतो ह्युमनसाठी, होमिसेपियन्स हा जो वर्ड आहे हा असतो ह्युमनसाठी. तर होमिसेपियन्स ह्युमन, मानवाला मारणे. इन्फॅन्टीसाईड हा असतो इन्फंटला मारणे, इन्फंट म्हणजे लहान बाळ, जन्मानंतर छोटं बाळ असतं त्याला इन्फंट म्हणतो आपण. इन्फॅन्टीसाईड, फिटीसाईड शब्द फिटस, फिटस म्हणजे गर्भ, आईचा गर्भ. एखाद्या बाळाला, एखाद्या बाळाला आपण गर्भामध्ये मारणं म्हणजे आईच्या गर्भामध्ये मारणं म्हणजे बिफोर बर्थ मारणं, बिफोर बर्थ जन्माच्या अगोदर मारणं फिटीसाईड झालं. जन्म झाल्यानंतर ते बाळ छोटं असताना मारणं इन्फॅन्टीसाईड झालं, मोठं असताना मोठं झाल्यानंतर मारणं होमिसाईड झालं. जिनोसाईड, जिनोसाईड म्हणजे जीन्स, जीन्स प्रत्येक एखाद्या असं आपण ह्युमन आहे, आपले ह्युमनचे जीन्स आहे, सगळ्या जीन्सला मारणं म्हणजे सगळ्या ह्युमनला मारणं याचा मिनिंग होतो मोठ्या प्रमाणामध्ये नरसंहार करणं, मोठ्या प्रमाणात मारणं. एपिसाईड, एप्स आणि हा एव्ही साईड, आता एव्ही आणि एप्स बघा आता इथे होऊ शकतं. तुम्हाला तुम्ही कधी ऐकलं का रे एव्हिएरी काय असतं, अव्हिएरी काय असतं आणि अपिएरी काय असतं, हे वर्ड माहिती तुम्हाला. अपिएरी, अपिएरी, अव्हिएरी हे रूट वर्ड्स आहे. अव्हिएरी, एपिएरी,
माहित तुम्हाला काय असतं हे सांगते म्हणलं? आहिरी ऐपिरी म्हणजे काय असतं? येपचा एक मिनिंग असतो माकड आणि ऐपिरी बीज बीज हनी बीज हनी बीज हनी बीज हनी बीज बीज माकड पण होतो. येपचा मिनिंग माकड पण होतो. हनी बीजला मारणं आणि हा बर्ड्सला मारणं आव्हिरी म्हणजे बर्ड्स. ऍक्च्युली आव्हिरी म्हणजे असतं असं प्लेस ज्या ठिकाणी बर्ड्स ठेवले जातात बर्ड्स ठेवले जातात. एपिरी मिनिंग असतो असं प्लेस ज्या ठिकाणी मधमाशा ठेवतात. तर त्या पण लागू शकतो तुम्ही. ठीक आहे. इन्सेक्ट साइड इन्सेक्टला मारणं, फंगी साइड फंगसला मारणं, पेस्टिसाइड पेस्टिसाइडला मारणं. सुसाइड सगळ्यांना माहितीच आहे. ठीक आहे. सुसाइडचं काय काम नाही आपल्याला. नंतर बघा दुसरे काही शब्द आणखी जे सीआयडी बद्दल आहे, जसं मॅरिटिसाइड पॅरिसाइड फॅट्रीसाइड पॅट्रीसाइड मॅट्रीसाइड एक्सोरीसाइड सरोरीसाइड लॅपिसाइड फिलिसाइड पॉप्युलिसाइड वगैरे वगैरे. हे सगळे सगळे जे वर्ड्स आहे ना, जेव्हा तुम्ही सोबतसोबत करताल किंवा दुसरा एखादा कुठलाही वर्ड घ्या, समजा आर्की असेल, जसं आपल्याला माहितीये डेमोक्रसी आर्किओक्रसी आर्किओक्रसी हा असतो गव्हर्नमेंटसाठी, हा असतो गव्हर्नमेंटसाठी. मग डेमोक्रसी डेमोनिक्रसी स्प्लिट करता आला पाहिजे आपल्याला. ऑटोक्रसी ऑटोप्लस क्रसी मोनोक्रसी मोनोप्लस क्रसी थिओक्रसी थिओप्लस क्रसी अनार्की अ म्हणजे निगेटिव्ह आहे. त्यानंतर ब्युरोक्रसी ब्युरोक्रॅट आहे. मॉबोक्रसी मॉब थिओक्रसी थिओ प्लुटोक्रसी प्लुटो प्लस क्रसी. मग सगळ्या शब्दाचे आपल्याला मिनिंग माहिती पाहिजे. मग ते रूट वर्ड्स मध्ये येतात. प्लुटोचा मिनिंग असतो रिच श्रीमंत लोकांचं गव्हर्नमेंट. त्यानंतर डेमोचा मिनिंग असतो लोक, जिथं लोकांवरती डिपेंड असतं, जिथं लोकांवरती गोष्ट डिपेंड असते त्याला म्हणतात डेमोक्रसी लोकशाही. ऑटोक्रसी ऑटो म्हणजे स्वतः हुकुमशहा. मोनोक्र मोनार्की मोनोचा मिनिंग असतो वन. मोनो मीन्स वन असतं. बाय डाय एम्बी एम्पी म्हणजे टू असतं. त्या ठिकाणी मोनो म्हणजे वन असेल. थिओचा मिनिंग असतो गॉड. तुम्ही अथिस्ट थिस्ट शब्द ऐकले असतील. थिस्ट आणि अथिस्ट थिस्ट म्हणजे आस्तिक अथिस्ट म्हणजे नास्तिक असतो. तर थिओक्रसी म्हणजे देवाचं शासन गव्हर्नमेंट म्हणजे गव्हर्नमेंट बाय गॉड नाही किंग नाहीये किंग नाहीये किंग नाहीये. अनार्की म्हणजे अराजकता ज्या ठिकाणी कुठल्याच प्रकारचं गव्हर्नमेंट नाहीये. ब्युरोक्रसी तुम्हाला माहिती आहे ब्युरोक्रेट नोकरशाही. मॉबोक्रसी म्हणजे मॉबचं गव्हर्नमेंट. थिओक्रसी म्हणजे गॉडचं वगैरे वगैरे. म्हणजे तुम्हाला अशा प्रकारे तुम्हाला ह्या शब्दांना टॅकल करावं लागेल. थिस्ट अथिस्ट अग्नॉस्टिक करेक्ट आहे बरोबर आहे. तर या ठिकाणी हे जे आहे ना रूटवर्ड्स आहेत, हे रूटवर्ड्सचा तुम्हाला पूर्णपणे अभ्यास करावा लागेल. हे सगळे सगळे रूटवर्ड्स आहे ना, ह्या रूटवर्ड्स केल्यानंतर आपली व्होकॅब इम्प्रूव्ह करणार आहे. ह्याचे भरपूर सारे माझ्याकडे स्लाईड आहे, मी बनवून दिले पीपीटी, पण याला थोडंसं आपल्याला वेळ लागेल बघा. तर जसं आपले पुढचे लेक्चर समोर जातील लेक्चर सिरीज त्यामध्ये सगळे डिस्कस करेल. भरपूर सारे वर्ड्स आहेत, भरपूर सारे वर्ड्स आहे, याच्यामध्ये थोडासा वेळ लागेल त्याला. आपल्याला भरपूर सारे आणलेले मी, त्यामध्ये तुम्हाला आणखीन याचे पण आणलेले पीडीएम्स अँड पेजेस ते पण आहे समोर. ते सगळे सगळे आपण बघणार आहेत पुढं वगैरे. तर हे आपलं पुढचे येऊन जातील. लगेच तुमचं लेक्चर आहे आता 7 वाजता. तर ॲप्टीचे लेक्चर आहे ज्ञानदेव वराडे सरांचं, लगेच जॉईन व्हा. लिंक तुम्हाला दिली असेल, यूट्यूबला पण असेल आणि टेलिग्रामला पण आलेली असेल. लगेच तुम्ही त्या लिंकला जॉईन व्हा. लगेच एका मिनिटामध्ये आपलं लेक्चर सुरू होईल.